आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकलवाळ मराठी शाळेचा शतक महोत्सव उत्साहात. सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा चिकलवाळ येथील शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात धनगरी ढोल वादन व पारंपरिक वादनाने करण्यात आली. प्रारंभी ग्रंथ दिंडी व सरस्वती प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मिरवणुकीच्या द्वारे मराठी शाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गावातील जुनी शाळा असलेल्या हनुमान मंदिरापासून दिंडीस प्रारंभ करण्यात आला. निपाणी समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजींच्या हस्ते ग्रंथ पूजा व सरस्वती पूजन करण्यात आलं. त्यानंतर पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी प्रमुख मार्गावर दिंडी काढली. दिंडी शाळेच्या पटांगणावर आल्यानंतर कन्नड नाड गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तुळशी रोपाला पाणी घालून करण्यात आली. PM पाटील यांनी स्वागत केलं तर प्रास्ताविक PA थरकार यांनी केलं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खासदार अण्णासाहेब जोल्ले, जिल्हा पंचायत सदस्य स्नेहलता पाटील, तालुका पंचायत अध्यक्ष उर्मिला पाटील, ॲक्सिस बँक संचालक व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, गोपाळ पाटील, पप्पू पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण पाटील या मान्यवरांचा शाल पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास MR शितोळे, उपनिरीक्षक संगमेश होसमणी, PDO आसिफ पठाण, श्रीकांत कुंभार, अशोक सठाले, विजय पाटील, बाबा पाटील, माणिक पाटील यांच्यासह आजी माजी विद्यार्थी शिक्षक यासह चिकलवाळ रामपूर पांगिरे येथील नागरिक उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार आरती पाटील यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. गावात मारुतीच्या मंदिरामध्ये आमची शाळा भरायची. त्यावेळेला पहिली दुसरी आणि तिसरी त्या ठिकाणी आम्ही शिकायलो. गावातली सगळी मित्र, त्यावेळचे आमचे सगळे गुरुजन आम्हाला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केले. आणि मग आमची त्यावेळा ही शाळा चौथी पाचवी आणि सहावी सातवीपर्यंत आम्हाला ह्या माळावरच्या शाळेत पाठवलं. आणि ह्या शाळेमध्ये पानारी गुरुजी म्हणून आमचे हेडमास्टर असायचे. आणि त्या पानारी गुरुजींची कथा आम्हाला अशी सांगायला मिळायची, ऐकायला मिळायची की ते असं खुंटीला असे हात करायला लावायचे आणि असं खुंटीला अडकून मारायचे, इतके वांड पानारी गुरुजी आम्हाला लाभले होते. त्यामुळे आम्हाला पानारी गुरुजी म्हटलं की अंगावर काटा मारायचा. आणि मग त्या भीतीपोटी आम्ही शिक्षणासाठी कधी शाळा न चुकता वेळेवर यायचे. त्यानंतर आमचे सिंगात होत, तिथं शाळाला जायला पाहिजे असं वाटलं आणि गेलो. त्यावेळेच आम्ही शिकलेलं त्या 73 ते 80 पर्यंत. आता जे प्रिन्सिपल हेडमास्टर सगळं ज्युनियर आहेत माझ्यापेक्षा. तिथं एकदा टीचरच रूम मध्ये गेल्यावर त्यांनी त्यांचं सीट वरती बसा म्हटलं. मी म्हटलो तुम्ही जरी ज्युनियर असलो तर सुद्धा मी शिकलेल्या संस्थेमध्ये तुम्ही प्रिन्सिपल आहेत, तुम्ही तिथं बसलं पाहिजे, मी काही बसू शकत नाही. अशा प्रकारचं हे भावना असते. एक दुसरं आपलं शिकलेलं हे ज्याप्रमाणे त्या तत्व सुरेश दादा पाटलांना फारसं आठवण काढलं. आणि चिंगळे सरांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मी अर्धा ऐकलं. बहुतेक त्यांनी पूर्ण सगळ्यांचं टाईम घेतलं तर सुद्धा त्यांनी बहुतेक एक पिरियड संपूर्णच सोडत होता. आणि बऱ्याच आध्यात्मिक मध्ये पण शैक्षणिक मध्ये पण शेजार सगळ्यामध्ये त्यांनी विचारलं. त्यामधून मी सुद्धा सांगू इच्छितो आता आमच्या मतदारसंघात हे संस्था 1985 पर्यंत न चुकता मी विसायच्या यात्रेला इथे यायचो. आजोळ माझं इथं आहे, माझी काकी इथले आहे, आमची पुतणी 2-3 पुतणी इथं दिलेल्या आहेत, आमची आत्या इथली आहे. म्हणजे या गावाशी नातं आमचंही 100 वर्षापूर्वीपासून आहे, कारण आजी 109 वर्ष झाल्यानंतर वारलेले. म्हणजे 100 वर्षापासून आमच्या गावाशी नातं आमचंही आहे. या शाळेमध्ये शिकलं नसलं तरी सुद्धा यात्रेच्या निमित्तानं आल्यानंतर इथं झाडे असायची, त्या शाळेच्या प्रांगणात खेळण्याचा आनंद असायचा, घरामध्ये झोपायला जागा नाही म्हणून शाळेच्या कट्ट्यावर येऊन झोपायचं सान्निध्य त्यावेळेला शाळेचं मिळायचं. म्हणजे अशा अवस्थेत असलेली ही शाळा अनेकांना ज्ञानार्जन करण्याचं ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. माणूस केव्हा मोठा होतो? ज्या माणसाकडे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. माणूस एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला आला म्हणजे तो मोठा होतो असं नाही, चुकीचं आहे.
अत्यंत उच्च जातीमध्ये जन्माला आला आणि दारोडा आणि पिंडका झाला तर तो अत्यंत बुद्धिमान आहे असं होत नाही. परंतु एखाद्या मागासवर्गीय अल्पसंख्याक दलित मायनॉरिटी अत्यंत दुर्लक्षित भागात एखादा मुलगा जन्माला आला आणि तो कलेक्टर झाला, शिक्षक झाला, सुशिक्षित झाला हे ज्ञानामुळे शक्य आहे आणि त्याची श्रेष्ठत्व त्यामुळे ते प्राप्त होतं. जन्माने कुणाचंही श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. जो कर्म करतो आणि कर्म करण्यासाठी गरज जी आहे ती ज्ञानाची आहे आणि ते ज्ञान देण्याचं काम गेली 100 वर्षे ही शाळा करते. ಹಲವು ಮಾತೇನು ನೀನೊಲಿದ ಪಾದನಿಟ್ಟ ನೆಲವೇ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಜಲವೇ ಪಾವನ ತೀರ್ಥ ಸುಲಭ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ಕೃಪೆಯಾಗು ಆರಾಧ್ಯ ಗುರುಗಳಿಗೆ ಅನಂತ ದೀರ್ಘ ಪ್ರಣಾಮಗಳ ಸಲ್ಲಿಸಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಅನಂತ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳು ಸಲ್ಲಿಸಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂಥ ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಈ ಊರ ಪ್ರಮುಖರಲ್ಲಿ